वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेले 39 मुद्दे महाविकास आघाडीने स्वीकारले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर वंचितने दिलेला मसुदा जरी महाविकास आघाडीने स्वीकारला असला तरी महाविकास आघाडीचा मसुदा काय आहे तेही आम्हाला कळवावा असं आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाली असल्यास या संदर्भातील माहिती आम्हाला लेखी किंवा वर्तमानपत्रातून कळवावी जेणेकरून त्या जागेवर चर्चा करता येईल असंही आंबेडकर म्हणाले. तर यासाठी 2 दिवसात आम्हाला जागेचा विवरण दिला तर आम्हाला सोयीचं होईल असं आंबेडकर म्हणाले. 27 बैठकीत सध्या तरी निमंत्रण आलं नसल्याचंही आंबेडकर म्हणाले. तर निमंत्रण आलं तर नक्कीच बैठकीत जाऊ असंही आंबेडकर अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत. आम्ही त्यांना असणारा मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकी याही प्रेस कॉन्फरन्समार्फत आम्ही असणारा त्यांना विचारतो आहे. लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून की 2 दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ॲडजस्टमेंट झालेल्या जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आठवण म्हणून 2 दिवसामध्ये काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं 2 दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं. अजून तरी नाही आहे या क्षणाला तरी नाही आहे जाणार ना आम्ही तेच म्हणतो म्हणतो मी मागाशी म्हणालो की 27 तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपा जातं. आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर NCP शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत. काल काँग्रेसच्या वतीने रमेश चिंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो 39 मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आम्ही असणारं स्वागत करतोय. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.